मदर्स डे सेलिब्रेशनच्या अंतर्गत आज मी मनाली महाडिक यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. मनाली महाडिक या हेल्थ अँड वेल्थ ऍडवायझर तर आहेतच, पण त्याचसोबत गेली 17 वर्ष योग प्रशिक्षक आणि सायकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. आपण बायका घरातल्या सगळ्यांच्या हेल्थची काळजी घेतो, पण स्वतःकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे काय होतं की छोटा आजार सुद्धा काही वर्षांमध्येच मोठं रूप धारण करतो. आणि तसं होऊ नये म्हणून आपल्याला बायकांना होणाऱ्या आजारावरती थोडक्यात मार्गदर्शन करणार आहेत आज. तर तुम्ही मला सांगू शकाल की बायकांना तुमच्या एक्सपिरियन्स प्रमाणे काय काय प्रॉब्लेम्स रेग्युलरली फेस करायला लागतात? सर्वात प्रथम गायत्री, तुम्ही आम्हाला तुमच्या गायत्री फूड स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं, त्याबद्दल तुझे खूप 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 आभार. थँक्यू, मोस्ट वेलकम. महिलांना आरोग्यविषयक अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. म्हणतात ना, सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. बरोबर आहे. शारीरिक दमछाक, मानसिक ओढा ताण यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळतं आणि त्यात पुरेशी झोपही नाही. तर योग वर्ग घेता घेता मला ज्या प्रामुख्याने आणि हल्ली तर प्रत्येक 10 जणींमागे 5 जणींना होणारे असे आजार जो मला आढळला त्याच्याविषयी मी बोलणार आहे. ते आहे PCOD आणि PCOS. हे दोन्ही वेगळे आहेत? हो, हे दोन्ही वेगळे आहेत. हे जरी रिलेटेड असले आपल्या ओव्हरीशी आणि त्यांनी रिलीज केलेल्या हार्मोन संबंधी, पण हे दोन्हीमध्ये फरक आहे. काही काही बायका तर या दोन्हीना समान समजतात. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. अच्छा, तो डिसीज आहे. डिसीज आहे हा जीवनशैलीच्या रिलेटेड असा आजार आहे. बरोबर. म्हणजे आत्ताची जर आपण बघितली की सेडेंटरी लाईफस्टाईल, जंक फूड खाणं, पुरेशी झोप नाही, तर ह्याच्यामुळे होणारा हा आजार आहे. आणि हा सहजी आपण आपली लाईफस्टाईल चेंज सुद्धा आपण रिपेअर करू शकतो. आणि PCOS हा थोडा PCOD पेक्षा थोडासा गंभीर स्वरूपाचा आजार आहे. ओके. हा अनुवंशिक आहे. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. जसं मी म्हटलं, हा अनुवंशिक आहे आणि याच्यामध्ये गर्भधारणेसाठी महिलांना आव्हान असतं बऱ्यापैकी. आणि हा जर योग्य प्रकारे नियंत्रित नाही केला तर ह्याच्यापासून, म्हणजे ह्याच्या रिलेटेड आपण जसं म्हणतो तसं महिलांना डायबिटीज, हार्ट डिसीज अशा सारख्या प्रॉब्लेम करावं लागतं जर याला वेळीच आपण कंट्रोल केला नाही. आणि ह्या दोन्ही समस्या उद्भवतात, त्या का उद्भवतात त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. महिलांच्या शरीरात 2 ओव्हरीज असतात आणि त्या दर महिन्याला अंडी सोडायचं काम करतात. एग ओव्हल्युशन ज्याला आपण म्हणतो. हो, बरोबर. आणि या दोन्ही समस्या ओव्हरीजचं कार्य आणि त्यांच्या हार्मोनशी संबंधित आहे. हे दोन हार्मोन्स म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. ह्या दोन्ही स्थितीमध्ये होतं काय, इस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं आणि युटरसमध्ये वेळेपूर्वीच अंडी सोडली जातात आणि कालांतराने त्याचं रूपांतर सिस्टमध्ये म्हणजेच गाठींमध्ये होतं. त्यामुळे होतं काय, इरेग्युलर पिरियड्स, हेअर लॉस, लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी, स्लीप अपनिया अशासारख्या आजारांना सामोरं जावं लागतं. करण्यासाठी कुठल्या आसनांची आपण सवय केली म्हणजे ह्या त्रासापासून आपण लांब राहू शकतो? आपण म्हणतो ना, जगातल्या सगळ्या समस्यांचं मूळ कारण हे मन आहे. मन चंगा तो कठोती मे गंगा. तर ध्यानाचे संस्कार, प्राणायामाचे संस्कार मनावरती खूप गरजेचे आहेत. हे झालं मनाचं. मग तणाचं काय, तर तणासाठी 84,000 आसनं सांगितलेली आहेत. त्याच्यातलीच काही आसनं आपण जर रेग्युलर केली तर ह्याच्यासाठी खूप चांगला फायदा होऊ शकतो गायत्री. त्याच्यामध्ये शशांकासन आपण करू शकतो, भुजंगासन आपण करू शकतो. भुजंगासन एकदम सोपं आहे. तसं अगदी सोपं आहे. त्याच्यानंतर आपण बालासन करू शकतो. तितली आसन, त्याला बटरफ्लाय पोज म्हणतो, त्याचाही खूप चांगला फायदा होऊ शकतो. तितली आसन, तितली आसन. सो मला बटरफ्लाय म्हणून माहिती होतं, तितली आसन मला नवीन शब्द मिळाला. सो सोपी सोपी ही जी मी काही आता आसनं सांगितली ती आसनं
आणि मनावर ध्यानाचे आणि प्राणायामाचे संस्कार एवढ्या सोप्या गोष्टींनी आणि आहार विहार योग्य ठेवून आपण ह्या गोष्टी सहजी नियंत्रणात आणू शकतो. ह्या सगळ्या आसनांमुळे ध्यानांच्या संस्कारांमुळे शरीर रिलॅक्स व्हायला मदत होते, स्ट्रेस कमी होतो, मन शांत होतं, ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, स्ट्रेस लेवल कमी होते आणि मुख्य म्हणजे हार्मोनल बॅलन्स व्यवस्थित राहतो. आता तुमच्या ह्या योगाभ्यास आणि तुमच्या बिझी शेड्यूल मधून एखादी रेसिपी तुम्ही कुठली मला सजेस्ट कराल की जी मला दमायला झालं आहे किंवा मी अगदी एक्झॉस्ट झाली आणि अशा वेळेस मला पौष्टिक पण हवी आहे, कारण आपण आत्ताच ठरवतोय की आपण पौष्टिक खाल्लं पाहिजे, तर मग पौष्टिक पण हवी आहे पण मला करायचा कंटाळा आलाय, खूप एलॅबोरेटिव्ह जेवण करायचा कंटाळा आलाय, खूप कापाकापी करायचा कंटाळा आलाय, तर काय अशी गोष्ट आहे, अशी कुठली रेसिपी आहे की जी मी पटकन करू शकते आणि जी पौष्टिक असेल? फूड स्टुडिओत आले म्हणजे हा प्रश्न मला अपेक्षित होताच. मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते, थँक यू. ते खूप हेल्दी असतात आणि खूप छान छान अशा वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण रेसिपीज अशा तुम्ही नेहमीच सांगता, थँक यू. सो मीही डोक्यात तशाच प्रकारची एक रेसिपी घेऊन आलेली आहे जी करायला तर सोपी आहे, कारण दिवसभराच्या धकाधकीमध्ये कंटाळा आलाय आणि 5 मिनिटात चुटकी सरशी होणारी अशी रेसिपी जर हवी असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघू शकता. चला मग आपण किचनमध्ये जाऊया. चला आज आपण आंबील करणार आहोत. ओके. आंबील वेगवेगळ्या प्रकारांनी करतात, कोणी ज्वारीच्या पिठाचं करतं, कोणी नाचणीच्या पिठाचं करतं. आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठाचं आंबील करून दाखव. हो, कारण बहुतेक वेळा ज्वारीचं पीठ आणि नाचणीचं पीठ असतंच असं नाही, तांदळाचं पीठ आपल्या घरात कायमच असत. करेक्ट. सो वळूया. हो, याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप तांदळाचं पीठ, 1.5 कप दही, 1 टीस्पून जिरं, 1/2 टीस्पून हिंग, थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि चवीपुरतं पिंक सॉल्ट. इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि 1 टेबलस्पून आपल्याला तूप लागणार आहे. ठीक. सगळ्यात आधी आपण तांदळाचं पीठ भाजून घेऊया. याचा रंग बदलेपर्यंत भाजायचं आहे का आपल्याला? नाही, थोडस गरम करून घ्यायचं. चुरचुरीत. अच्छा. आता तांदळाचं पीठ भाजलं जात आहे तोपर्यंत आपण दही मळून घेऊया. बर. हे इतपत भाजलेलं ठीक आहे का? हो, बरोबर आहे. झालंय ना, म्हणजे जस्ट आपल्याला 1-5 मिनिटं ह्याला भाजून घ्यायचंय. हो. याच्यात थोडस पाणी घालून हे थोडस ताकासारखं करून घेऊया आणि आता याच्यामध्ये जे तांदळाचं पीठ आपण भाजलेलं आहे थोडस चुरचुरीत असं ते हळूहळू याच्यामध्ये मिक्स करूया. गुठळी होऊ द्यायची नाहीये. गुठळी होऊ द्यायची नाहीये मध्ये. अगदीच वाटलं तर तुम्ही गरजेनुसार त्याच्यात आणखीन थोडस पाणी मिक्स करू शकता. साधारण इतपत कन्सिस्टन्सी आली पाहिजे. गुठळ्या पूर्णपणे याच्यातल्या मोडल्या गेलेल्या आहेत आणि याच्यात आपण आता मीठ घालून घेऊया. आधी थोडस कमीच घालते, नंतर आपल्याला चवीनुसार थोडस मीठ कमी जास्त करता येईल. आता आपण फोडणी करूया. त्याच्यासाठी 1 टेबलस्पून तूप घातलंय मी याच्यात. पहिल्यांदा जिरं घालायचंय, कारण थोडासा वास आला की आपण त्याच्यात हिंग घालणार आहोत आणि कडीपत्ता. गॅस कमी करायचा आहे आणि हे जे कालवलेलं पीठ आहे ते आता ह्याच्यामध्ये घालणार. हो, आता मात्र ह्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्यावं लागणार आहे. ह्याची गुठळी होता का माने मंद गॅसवरतीच करायचंय. हो, कंपल्सरी. हो, मंद गॅसवरती हळूहळू ते हलवत राहायचंय. छान दिसतोय.
साधारण एवढी कन्सिस्टन्सी हवी चमच्याने आपल्याला ती नुसती स्लर्प करायची आली पाहिजे. हा हे बघा आता हे तयार झालेलं आहे. तयार झालेलं आहे. मग आता आपण सर्व्ह करायला घेऊया. येस घ्या ना तुम्ही पण. खरच खूप छान टेस्ट आलेली आहे. दही जरा आंबट असल्यामुळे ती आंबट टेस्ट सुद्धा खूप छान लागते आणि खरोखरच तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी सूदिंग आहे. या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एकदम बेस्ट आहार आहे हा. आणि इतकी सुंदर तुम्ही माहिती दिली आणि इतका छान एक पदार्थ तुम्ही मला शिकवला त्याबद्दल गायत्री फूड स्टुडिओ तर्फे तुम्हाला एक छोटीशी आठवण भेट. थँक्यू गायत्री. थँक्यू सो मच. वुमन्स डे च्या निमित्ताने सगळ्या मैत्रिणींना माझं हेच सांगणं असेल की स्वस्त रहा, मस्त खा आणि गायत्री फूड स्टुडिओचे व्हिडिओ असेच बघत राहा. थँक्यू. थँक्यू सो मच.